आज आपण युनिट 2 मधला सेकंड व्हिडिओ बघणार आहोत। आजच्या या पीरियड मध्ये आपण ई आणि झड नोमेनक्लेचर बघणार आहोत। टाका हेडिंग, दिस सिस्टम वॉज डेवलप्ड इन 1968 एंड होल दिस सिस्टम डिपेंड्स अपॉन द प्रायोरिटी सिक्वेंस रूल बेस्ड अपॉन कान इनगोल्ड प्रीलॉक सिस्टम। जी कान इनगोल्ड प्रीलॉक सिस्टम आहे त्याच्या सिक्वेंस रूल वर अवलंबून आहे। डबल बॉन्डेड कार्बनला जे ऐटम्स कि ग्रुप ऑफ ऐटम्स अटैच है त्याची प्रायोरिटी सिक्वेन्स ठरवायचं। मोठा आहे त्याला 1 नाव द्यायचं, लहान आहे त्याला 2 नाव द्यायचं। आणि जे प्रायोरिटी हायेस्ट सिक्वेन्स वाले जे 1 आहेत ते जर सेम साइडला असतील तर त्याला म्हणायचं झड नोमेनक्लेचर। ग्रीक वर्ड मध्ये झड म्हणजे जुजमीन टुगेदर आणि ई नोमेनक्लेचर जे नाव पडलेलं आहे एंटजेन विच इज अगेन्स्ट असा अर्थ होतो। बरोबर, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डेड मध्ये हायेस्ट प्रायोरिटी वाले जे ग्रुप आहेत ते जर सेम साइडला असतील म्हणजे त्याला आपण टुगेदर म्हणतो, तर त्याचं नाव द्या झड नोमेनक्लेचर। आणि हायेस्ट प्रायोरिटी वाले जर अपोजिट साइडला असतील अगेन्स्ट असेल तर त्याला म्हणा एंटजेन। बरोबर, अगोदर थोड़ी माहिती लिहून घेऊ आणि मग एग्जांपल बघू। एग्जांपल बघितल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय आहे। ल्या, दिस सिस्टम वॉज डेव्हलप्ड इन 1968 and known as E and Z nomenclature. Next point, this system is based upon the This system is based upon the sequence rule of Kahn-Ingold-Prelog system. Third point, assign the priority order. Assign the priority order to the two groups attached to double bonded carbon atom in accordance with
सिक्वेन्स रूल। चौथ्या पॉइंट मध्ये हेडिंग टाका झड नोमेनक्लेचर। हाँ, झड नोमेनक्लेचर। इफ द एटम्स और ग्रुप ऑफ एटम्स इफ द एटम्स और ग्रुप ऑफ एटम्स ऑफ हायर प्रायोरिटी आर अटैच्ड ऑन द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड द आइसोमर इज असाइनड एज अ द आइसोमर इज असाइनड एज अ झड आइसोमर। पैरेग्राफ चेंज करा त्याच पॉइंट मध्ये। द झड कम्स फ्रॉम जर्मन वर्ड जुजमेन झड यू एस ए डबल एम ई एन मीन्स टुगेदर। नेक्स्ट पांचवा पॉइंट ई नोमेनक्लेचर म्हणून टाका हेडिंग। इफ द एटम्स आर ग्रुप ऑफ एटम्स गोंधळ। इफ द एटम्स आर ग्रुप ऑफ एटम्स of higher priority are attached to carbon carbon double bond are on the opposite side are on the opposite side the isomer is assigned as a e isomer the e comes from जर्मन वर्ड एंटजेन एंटजेन मीन्स अगेंस्ट। आता काही एग्जांपल बघा। बघा
एग्जाम्पलची प्रॅक्टिस भरपूर आहे. बघा आता कसं द्यायचं. जवळपास सहा एक्झाम्पल आहेत बोर्डावर. कार्बन कार्बन डबल बॉन्डमधल्या ह्या पहिल्या कार्बनला जे दोन ग्रुप अटॅच आहेत, एक सी एच थ्री आणि एक एच आहे. ॲटॉमिक नंबरचा जर विचार केला तर सी एच थ्रीचा कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. म्हणजे सी एच थ्रीची प्रायोरिटी हायेस्ट आहे, त्याला 1 नाव द्या. हायड्रोजनची प्रायोरिटी लोवेस्ट आहे, त्याला 2 नाव द्या. तसंच कार्बन कार्बन डबल बॉन्डमधल्या दुसऱ्या कार्बनचा विचार करू, याला हायेस्ट प्रायोरिटी, याला 1 नाव द्या, याला 2 नाव द्या. हायेस्ट प्रायोरिटी आर ऑन द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड, द नोमेनक्लेचर इज कॉल्ड झेड. सेम इथं तसंच सी एच थ्रीची प्रायोरिटी हायेस्ट, कार्बन मोठा आहे, हायड्रोजन लहान आहे, लोवेस्ट. हायेस्ट लोवेस्ट, हायेस्ट प्रायोरिटी वाले जे ग्रुप आहेत ते कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अपोजिट साइडला आहेत, म्हणून याला म्हणायचं ई नोमेनक्लेचर. तसंच सेम कार्बन आहे, हायड्रोजन आहे, हायेस्ट प्रायोरिटी ह्याची, लोवेस्ट ह्याची. सी ओ एच आहे, हायेस्ट प्रायोरिटी ह्याची, लोवेस्ट ह्याची. हायेस्ट प्रायोरिटी ग्रुप्स आर ऑन द सेम साइड ऑफ द कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज कॉल्ड झेड. इथं बघा, ही हायेस्ट लोवेस्ट, ही हायेस्ट लोवेस्ट, अपोजिट साइडला आहे म्हणून ई. आता इथं तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजेत. ब्रोमिनचा आहे 35, क्लोरीनचा आहे 17. ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन इज 17, ब्रोमिन इज 35. हायेस्ट लोवेस्ट. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9, आयोडीनचा आहे 53. हायेस्ट लोवेस्ट, हायेस्ट वाले जर अपोजिट साइडला असतील तर त्याचं नोमेनक्लेचर ई. सेम असंच इथं ब्रोमिनचा हा ॲटॉमिक नंबर 35 आहे म्हणून 1, 17 आहे म्हणून 2. आयोडीन आणि फ्लोरीनमध्ये फ्लोरीनचा कमी आहे, आयोडीनचा जास्त आहे, म्हणून ह्याची हायेस्ट प्रायोरिटी 1, ह्याची 2. हायेस्ट प्रायोरिटी आर ऑन द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड इज कॉल्ड. येते लक्षात, घ्या लिहून एक्झाम्पल. बघा आणखी काही एक्झाम्पल.
तिथं रोलमध्ये एक जागा असेल पाचव्या का सहाव्या पॉईंटच्या खाली, तर एक वाक्य लिहा तिथं, अकॉर्डिंग टू सिक्वेन्स रूल, अकॉर्डिंग टू सिक्वेन्स रूल, लोन पेयर अप इलेक्ट्रॉन्स, लोन पेयर अप इलेक्ट्रॉन्स हैव लिस्ट प्रायोरिटी, LEAST लिस्ट प्रायोरिटी। बघा, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ह्यानं वन ह्यानं टू, एक कार्बन आहे तर तीन कार्बन आहेत, तीन कार्बनच्या प्रायोरिटी हायएस्ट इज सेकंड, हायएस्ट सेम साईडवर आहेत, झट दोन्ही बी सेम आहेत, नाही सॉरी इथं CD3 आहे, CH3 आणि CD3, डी म्हणजे हायड्रोजनचा आयसोटोप सायडिटोरियम ज्याचा ॲटॉमिक मास नंबर 2 आहे, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, ॲटॉमिक मास नंबर 1, डिटोरियम ॲटॉमिक नंबर 1, ॲटॉमिक मास नंबर 2, ट्रिटियम ॲटॉमिक नंबर 1, ॲटॉमिक मास नंबर 3। जर ॲटॉमिक नंबर सेम असतील तर ॲटॉमिक मास नंबरवर त्याची प्रायोरिटी ठरवा, हायड्रोजनची 1 आहे, डिटोरियमची 2 आहे, म्हणजे हे हायएस्ट हे लोवेस्ट, हे हायएस्ट हे लोवेस्ट, अपोजिट साईडला आहेत म्हणून ए, फ्लोरिन 1 हायड्रोजन 2, 35 आणि 17 1 2, अपोजिट साईडला आहेत म्हणून ए, CH3 1 H2 BR 35 1 OH 8 आहे 2, सेम साईडला आहेत म्हणून झड, कार्बन आहे कार्बन आहे, ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे तर हे 1 हे 2, हे क्लोरीन 17 आहे, हायड्रोजन 1 आहे, अपोजिट साईडला आहेत म्हणून E, नायट्रोजन आणि H आहे 1 2, ब्रोमीन आहे 2, सेम साईडला आहेत म्हणून झड, हे 1 आहे हे 2 आहे, हे 1 आहे हे 2 आहे, सेम साईडला आहेत म्हणून झड, हे 1 हे 2, क्लोरीनचं 1 हे 2, अपोजिट साईडला आहेत म्हणून ए। आता बघा, हे 1 हे 2 लोन पेरात लिस्ट आहे, म्हणजे हे 1 आहे, एक एक अपोजिट साइड, हे 1 लोन पेयर 2, हे 1 सेम साइड म्हणून झड, हे 2 कार्बन आहेत, हे 1 कार्बन आहे, 1 आणि 2, हे 1 इकडे 2, 1 वाले अपोजिटला आहेत म्हणून एंड झड। लिहून घ्या एवढे एक्झाम्पल, एवढे एक्झाम्पल जर केलात तर तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही, लिहून घ्या सगळेजण व्यवस्थित।